शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पवित्र नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा मागे पडलेला इतिहास पुढे आणण्यासाठी अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्याला चौथे शिवाजी महाराजांचे नाव द्यावे यासाठी स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीचे प्रयत्न केला। लवकरच जिल्ह्यात त्यांच्या नावे एक शाळा व महाविद्यालय असा विश्वास युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलाय। नगर शहरात महापालिका हद्दीत कुठेही बॅनर लावायचा असेल तर मनपाने निश्चित केलेल्या ठिकाणी शुल्क भरून लावता येतो। विनापरवाना बॅनर लावला तर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे व दंडात्मक कारवाई तरतूद आहे। नगर शहरात मात्र बहुतांशी ठिकाणी विनापरवाना बॅनर लावले जातात। हे बॅनर हटविण्यापलीकडे मनपाकडून गुन्हा दाखल करणे अथवा दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने विनापरवाना बॅनरजीचे पेव फुटले आहेत। रांजणगाव येथून चोरीची मोटरसायकल घेऊन आलेल्या दोघांना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असलेल्या तपासात समोर आले असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महापालिकेकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाच्या आधी स्वच्छतागृहावर लाखो रुपये खर्च केला जातो। विविध सुविधा साहित्य उपलब्ध केले जातात। 4 दिवस सर्वेक्षण होईपर्यंत ही स्वच्छतागृहे सुशिस्तित असतात, मात्र त्यानंतर या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही या स्वच्छतागृहाची दुरावस्था कायम असल्याचं दिसतंय। प्लॉटवर अतिक्रमण केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केल्याचा राग मनात धरून पती पत्नीला मारहाण करून पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी केडगाव उपनगरात घडली असून या प्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय पाटील व लोंढे, शकुंतला दत्तात्रय लोंढे, विजय दत्तात्रय लोंढे, रेशमा दत्तात्रय लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। अधिक तपास पोलीस करत आहेत। शहराच्या खबरबातमध्ये इथे संपूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।